सध्या हे तर वातावरण चांगलं आहे स्थानाचे सावंतचं. काय काय बदल वाटतं एवढा सगळा झाला? नाही, भाजपचं सरकार जरा शेतकऱ्याच्या बाजून बरं आहे. एक खुल्लं स्पष्टीकरण म्हणलं तर आमच्याकडे चालणारे सावंत साहेब बी आहेत, वंचितचे बी आहेत. लाडक्या बहिणीचं दिल्यात पैसे, पण आता तात्पुरतं पैसे दिल्यात. आता पुढचा विकास काय करणार ते आम्हाला तरी का कसं करणार कळणार. आणि आता असं झालंय विकासाचं राजकारण आहे, काय जाती पातीचं नाही. म्हणून वार फिरलंय, आमचं वार दादाकडेच आहे, रणबाबूलकडे फिक्स मध्ये. सावंत साहेब कामाचे गेल्यामुळे जरा थोडंफार खराय म्हणायचं करायचं कोणाला तरी. कुठलं बी काम असलं की तानाजी सावंतला फोन केला, अगर त्यांच्या इथं ऑफिस आहे त्यांना फोन केला की ते काम होत आहे त्या माणसाचं. वंचित बहुजन आघाडीचे असं वाटतंय मला पण यावर्षी दोन जिल्ह्यात. काय काय काम तुमचं सावंत साहेबांचं? रोडची कामं जे आहेत आमच्या इथं, आमच्या मंदिरा फंडातून पैसे दिले. विकास महत्वाचा आहे जनतेला, त्याच्यामुळे जरंगे पडलाचा काय विषय येत नाही. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही येतोय तुमच्या मतदारसंघात. तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा. येणार मतांचा अंदाज, सत्ता कोणाची येणार, कोण होणार मुख्यमंत्री, कोण ठरणार लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, राज्याच्या राजकारणात कोण ठरणार वरचढ, महायुती की महाविकास आघाडी, चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कोणाची आहे हवा. या आणि अशा प्रश्नांच्या मतांचा तुमच्या मनातील कल. मी महाराष्ट्र बोलतोय मध्ये फक्त लेट्स अप मराठीवर. तर नमस्कार मंडळी, आम्ही आता लेट्स अप ची टीम आपल्या महाराष्ट्र बोलतोय या कार्यक्रमामध्ये आम्ही आत्ता आलेलो आहे भूम वाशी परांडा या विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये तिथला तिथला जनतेचा काय कौल आहे, लोक काय म्हणतायत हे आपण बघतोय. आता इथं भूम वाशी परांडा या मतदारसंघामध्ये दोन महत्त्वाचे उमेदवार आहेत. महायुतीचे उमेदवार इथं आहेत मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, आणि त्यांच्या विरोधात इथं उभे आहेत महाविकास आघाडीकडून राहुल मोटे. दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत तिसरा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे जरांगे फॅक्टर. या तिन्ही विषयांमध्ये नेमकं लोकांचं काय मत आहे, बाजू कोणाकडं आहे, काय भूमवाशी परांडा मतदारसंघाचं वारं कुठल्या दिशेने वाहत आहे आपण बघणार आहे. जरा लोकांशी आपण जरा गप्पा मारू. काय एकंदरीत आता वातावरण इकडलं? सध्या हे तर वातावरण चांगलं आहे तानाजी सावंतचं. बरं, जनतेचा कौल तानाजी सावंतकडं आहे. होय, म्हणजे परत मंत्री होणार? हा, मंत्री होणार, कारण की काम करतोय ना माणूस. काम चांगलं महत्वाचे तुम्हाला? आता त्यांनी आमच्या गावातच तानाजी सावंतने मागण त्याला शेत रस्ता दिलाय. बर, आणि स्वखर्चातून दिलाय. कुठलं बी काम असलं की तानाजी सावंतला फोन केला, अगर त्यांच्या इथं ऑफिस आहे त्यांना फोन केला की ते काम होत आहे त्या माणसाचं. मग जनता काय म्हणते, जनतेला काय पाहिजे, विकास पाहिजे, वैयक्तिक जे त्या माणसाचं कामच पाहिजे. त्याच्यामुळं लोक काय म्हणतात बाबा की तानाजी सावंतलाच मतदान करायचे. आणि आता असं झालंय विकासाचं राजकारण आहे, काय जाती पातीचं नाही. प्रत्येक माणसाला काय वाटतं की आपलं काम करतोय माणूस, बाकीचं काय देणं घेणं असा विषय चालू आहे सध्या. इथं वातावरण तानाजी सावंतच चालू. ओके, म्हणजे बाबा काय आता इकडं मोठे आहेत, सावंत आहेत, तुमचे वंचितचे बी उमेदवार आहेत, काय दिसतंय वारं एकंदरीत? नाही, जसा प्रचार चालेल तसा तर चालणारच आहे. तसं जसं त्यांचा प्रचार चाललं तसं चालेल. काही सांगतो शक काही कोणाचं काही सांगू शकत नाही. तुमचं मत काय सांगू शकत नाही, मी माझं मत काय सांगू शकत नाही. जरांगेंचा किती इम्पॅक्ट असेल आता? जरांगेचा इम्पॅक्ट नाही पडू शकत ह्या मतदारसंघात. तर नाही पडणार, नाही पडणार. उमेदवार देणार होते ना ते? उमेदवार दिलाय त्यांनी. आता ते काय नाव नाही मला सांगतायचं, पण दिलाय त्यांनी एक उमेदवार. त्यांनी बी सावंत साहेबाला टार्गेट केलंय, पण जरांगे पाटलानं टार्गेट केलं म्हणजे जनतेनं केलं नाही ना. जनतेला फक्त काम पाहिजे, विकास महत्वाचा आहे जनतेला. त्याच्यामुळे जरांगे पडलाचा काय विषय येत नाही. आम्ही खाली जाऊ बोलत आलो ना, काय काय जणांचं म्हणणं होतं की नाही मुरुमट टाकलाय, काय कामच नाही. मग शेत रस्त्याला मुरुमच टाकावं लागतो. आज त्या तानाजी सावंतने तरी मुरुम टाकलाय, पण हिथून मागं 10 वर्ष राहुल मोटे आमदार होते, त्यांनी मुरुम बी नाही टाकला. ह्या माणसाने जरी टाकलाय ना, ह्याचा बी जनतेने विचार करायला पाहिजे ना. हे बी महत्वाचं आहे. एक खुल्लं स्पष्टीकरण म्हणलं तर आमच्याकडे चालणारे सावंत साहेब बी आहेत, वंचितचे बी आहेत, आमदार साहेब आहेत, हे चालणारी माणसं आहेत. कारण की पहिले काम करून गेलेली माणसं आहेत. सावंत साहेबांनी बी काम केलेलं आहे. बरोबर, आणि राहुलबाईंनी बी कामं केलेली आहेत. आज आता नवीन नवीन आता हे वंचित बे दादा पण आले, रणबाबू दादा पण आलेले,
ते बी कामं करतील असं काय नाही. सगळ्यांची चालू आहेत कामं? हा सगळ्याची कामं चालूच आहे. त्याचा खरं म्हणायचं करायचं कुणाला तरी. यंदा वातावरण बघा, आमचं तर हे सगळीकडचं वातावरण म्हणलं तर रणबागुलचं आहे, प्रवीण दादाचं. कारण आम्ही ह्या 2.5 वर्षामध्ये बघितलंय किती काय आहे ती. लाडकी बहीण आणली, पण लाडकी बहीण फक्त आताच आणली मतदानाच्या टायमिंगला, ह्याच्या अगोदर नाही आणली त्यांनी. म्हणून वार फिरलंय. आमचं वार दादाकडेच आहे, रणबागुलकडे फिक्स मध्ये. वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन मधनं उभारले. हा आता सगळ्या गावाचं मतदान, सगळ्या गावाचं तर नाही बरं का, मग निम आहे म्हणायचं. आता आपापल्या मनाची इच्छा आहे, पण निम मतदान आहे वंचित बहुजन आघाडीला, मी सांगतो फिक्स मध्ये. तुम्हाला काय वाटतं? वंचित बहुजन आघाडीची ना असं वाटतंय मला पण या वर्षी जिल्ह्यातून. काय काय काम आहेत आता? तुम्ही सांगितलं मागच्या 2.5 वर्षात त्यांनी कामं केली, काय काय महत्वाची? काय कामच नाहीत केलेली ह्या 2.5 वर्षामध्ये. आता ह्या जसं जसं इलेक्शन जवळ आले तसं तसं काम हे केलेले आहेत त्यांनी. मग काय आता ते बोलण्यासारखं बी नाही काय. आता या 2-3 महिन्यातच फक्त काम हाताखाली घेतलेली आहेत, ह्याच्या आधी काय कामं नाहीत केलेली. म्हणून वार फिरलंय 100%. एवढं परांड्यात वार फिरलंय. रण प्रवीण दादा रण बागुल फिक्स MLA भूमपरांडा वाशीचा. लाडक्या बहिणीचं दिल्यात पैसे, पण आता तात्पुरतं पैसे दिल्यात. आता पुढचा विकास काय करणार ते आम्हाला तरी का कसं करणार कळणार सांगा. मुलं आमचे एवढं शिकून पडले ते तसेच गावात हिंटते ती. मग त्या मुलाचं काहीतरी पुढचं भविष्य सांगा ना. बरोबर मग आताची काय जी माणसं निवडून आलेली ती त्यांनी नाही काय काय कामं केली. काय काय कामं करणार ती. काय त्यांचे काही नाल्या गटार फिटार बुजून काय उपयोग आहे का? मुलं पडल्या ती गटाराच्या कळाने चिंटते ती. मग काय उपयोग आहे का त्याचा? मग म्हणजे काय अजून जॉब नोकरी काय काय पण नाही. शिक्षणाच्या सवलती नाही, त्या फिवलती नाही, काय ना त्या काय. एकंदरीत यंदा विधानसभेचं काय वातावरण वाटतंय? काय आमच्या इकडं जरा यामुळे जरा थोडं समाज हे झालेला आहे ना. बरं बघायला काय झाला. बरं काय OBC ची बी काय फुटपाळ गेली. हां तरी पण आता सावंतसाहेब कामं केल्यामुळे जरा थोडंफार. काय काय कामं केली सावंतसाहेबांनी? रोडची कामं जे आहेत आमच्या इथं, आमच्या मंदिराला फंडातून पैसे दिले. शेतात रस्ते, शेतात रस्ते केले, अनुदान हे केली, हे करते. आरोग्य खात्यामध्ये त्यांनी बरीच कामं केली. ओके. आरोग्य सोयी सुविधा सगळं पूर्ण केले. शेतकऱ्यांच्या बाबतीत कामं ही भरपूर केली. सहकार्य भरपूर आहे. काय एकंदरीत जरांगींचं काय परिणाम या भागावर झालाय सगळं तुम्ही आता म्हणत होते? काय जाती जातीवादामुळे थोडाफार OBC समाज बी थोडा दुखवतो ना. होय ना असे ना. काय आता एवढं राजकारण तुम्ही बघितलं, वय काय तुमचं आता? आमचं वय आता 58 वर्ष. 58 वर्ष, जवळपास 60-61 वर्ष जरी म्हणलं तुम्ही, तरी यातली 43 वर्ष तुम्ही स्वतः राजकारण बघितलेलं असं. काय काय बदल वाटतं एवढा सगळा झाला? नाही भाजपचं सरकार जरा शेतकऱ्याच्या बाजून बरं आहे. चांगलंय तुमच्या अनुभवातून भाजपचं सरकार चांगलं. अजून काय काय या सरकारचं काय काय निर्णय तुम्हाला आवडते? काय आम्हाला पूर्णच निर्णय आवडले सरकारचं. जे का योजना काढणं किंवा पूर्ण ह्याच्यामध्ये त्यांचं सहकार्य येईल. मग आता तुमचं मत कोणाला म्हणजे? आमचं मत आता मत नसतं सांगायचं. आम्ही टाकायचं टाकणारच. आम्ही ज्या गुण गातो त्या शेवटी काहीतरी माणूस करतोच ना. होय होय.